नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात जळगाव लाईव्ह. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये देशाचे 75 वर्ष जी स्वातंत्र्य पूर्ण होत आहेत त्यासाठी उत्साह आहे. आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो आहे. जळगाव शहरातही एका वेगळ्या पद्धतीने हा स्वातंत्र्य दिवस साजरा व्हावा यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आले आहेत. कोण घेऊन आले? तर संजू आर्ट्स या दुकानाचे मालक संजय चव्हाण आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, काय नक्की काय उपक्रम आहे हा? काही नाही, आपण दरवर्षी नवीन करतो. आपल्याकडे बाईक असते, I20 वगैरे आपण केलं होतं 50 ऑगस्टला. आता ह्यावर्षी कार नसल्यामुळे आपण ह्या गाडीला नवीन काहीतरी लावून देतो. आपण प्रत्येका गाडीला नवीन स्टिकर लावून देत आहे. मात्र मूल्य किती आहे? काही नाही, त्याचं मूल्य एकदम फ्री आहे. कोणीही इथे येऊ शकतं आणि स्टिकर लावून जाऊ शकतं. हो, तुम्ही हा उपक्रम का बरं राबवत आहे? प्रत्येक जण सिनियर जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण जे आपल्याकडे नव्हतं आपण ते करू करताय. आणि आपण समजा आपण जे स्टिकर लावून देत आहे त्यांच्याकडनं 1 रुपया न घेता आपण ते फ्रीमध्ये लावून देत आहे. पण मला एक सांगा की प्रत्येकाच्या मनात असं येत नाही ना करावं, तुमच्या मनात का बरं आलं? काही एक वाटलं म्हणून आपण केलं ते. अच्छा. आणि आपण दरवर्षी करत होतो काही ना काही. ह्याच्यावर तुम्ही काय काय केलं होतं? स्टार्टिंगला माझ्या आपल्याकडे झेडमार होते, तिला केलं होतं. मग नंतर I20 केलं होतं. आणि समजा आता गाडी नसल्या आपण हे करत आहे. पण जाणून घेतलं की ते का बरं करत. त्यांनी काय सांगितलं की आपण प्रत्येकजण फौजेत जाऊ शकत नाही, देश सेवा करू शकत नाही, मात्र आपापल्यापणे केली पाहिजे, प्रत्येकाने केली पाहिजे. आज त्यांच्या माध्यमातून एक छोटीशी ज्याला म्हणतो ना की एक उपक्रम घेऊन आले. तो उपक्रम काय की तुमच्या गाडीला अमृत महोत्सवाचा स्टिकर हा मोफत लावण्यात येणार आहे. बघत रहा जळगाव लाईव्ह.